कोल्हापूर जिल्ह्यातील गडमोळशिंगे येथे मंदिर विहिरीत कोसळून दुर्घटना झाली मंदिरासह पूजेसाठी आलेला पुजारीही विहिरीत कोसळला असून मृत्यू झाला कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत सतत पडणार असणाऱ्या पावसामुळं काही ठिकाणी भिंती पडण्याच्या देखील घटना घडल्यात अशीच एक दुर्घटना कोल्हापुरातल्या गडमुळशिंगे गावात घडली आहे विहिरीच्या काठावर असणाऱ्या जुनं नरसिंग मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या मंदिरात पूजा करण्यासाठी बसलेले कृष्णात उमराव दांगट ही वयवर्ष पासष्ट दांगटमळा गडमुळशिंगी हे कोसळले त्यामुळे पूजा दुर्दैवी मृत्यू झालाय कोल्हापुरातील गडमूडशिंगी येथे विहिरीच्या काठावर वीस वर्षापूर्वी एक छोटस वर नरसिंह मंदिर उभारण्यात आलं होतं कृष्णात उमराव दांगट आणि त्यांचं कुटुंबीय हे रोज नित्यनियमानं पूजा करीत असत रोजच्याप्रमाणे आज सकाळी कृष्णात दांगट हे पूजेसाठी मंदिरात दाखल झाले पूजा सुरू असतानाच अचानक हे मंदिर त्यांच्यासह विहिरीत कोसळलं या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहीर परिसरात पोहोचून कृष्णादांगट यांचा शोध सुरू केला पण कृष्णा दिसून आले नाहीत त्यामुळे गावकऱ्यांनी तातडीनं पोलिसांना घटनेची वर्दी दिली यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचं पथक दाखल झालं या पथकानं विहिरीत कृष्णादांगट यांची शोध मोहीम घेतली त्यावेळी या दुर्घटनेत कृष्णात उमराव दांगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं विहिरीभोवती असणारी माती ठिसूळ झाल्यामुळं मंदिर कोसळल्याचं सांगितलं जात आहे नित्यनियमानं नरसिंहदेवाची पूजा अर्चा करणाऱ्या कृष्णात दांगड यांचा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज